राज्यातील ग्राहकांनी ई द्राक्ष महोत्सवाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार हेमंत गोडसे यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे दर्जेदार द्राक्ष असूनही COVID-19 मुळे गेल्या वर्षी युरोपियन देशात द्राक्ष निर्यात होऊ न शकल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून राज्यातील ग्राहकांना नाशिकची ताजी दर्जेदार आणि निर्यातक्षम द्राक्ष सहज घरपोच उपलब्ध व्हावीत यासाठी ग्रीनफील्ड ॲग्रो सर्व्हिसेस आणि गिरणारे इथल्या आपला मळा या शेतकरी गट यांनी सुरू केलेल्या ई द्राक्ष महोत्सवाचा उपक्रम प्रेरणादायी असून राज्यातील विशेषतः मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण इथल्या ग्राहकांनी द्राक्ष महोत्सवाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी केलंय. गेल्या वर्षी कोरोना महामारी मोठ्या प्रमाणावर होती, त्यामुळे युरोपियन देशात जिल्ह्यातील द्राक्ष निर्यात होऊ शकली नाही. देशात लॉकडाऊन असल्यामुळे द्राक्षाला बाजारपेठ उपलब्ध झाली नव्हती. परिणामी शेतकऱ्यांना द्राक्षांचे मनुके तयार करावे लागल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. गेल्या 2 महिन्यांपासून पुन्हा कोरोनानं डोकं वर काढल्यानं द्राक्ष निर्यातीला अडचणी निर्माण झाल्या. यामुळे द्राक्षांना उठाव नसल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटात सापडले आहेत. ग्रीनफील्ड ॲग्रो सर्व्हिसेस आणि आपला मळा गिरणारे यांच्या संयुक्तिक विद्यमानं आज या ठिकाणी ई द्राक्ष महोत्सवाचा शुभारंभ या ठिकाणी झाला आहे. मला असं वाटतं का शेतकऱ्यांच्या हिताचा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये शेतकरी ते थेट ग्राहक, जसं महाराष्ट्र राज्य शासनाने विकेल ते पिकेल या दृष्टीने अशा काही योजना या ठिकाणी काढल्या. केंद्र शासनाने थेट ग्राहकापर्यंत आपला शेतकरी कसा पोहोचेल आणि मधले दुवे कसे कमी होतील या उद्देशाने शासनाने बरे अनेक योजना काढल्या आणि यांनी जी संकल्पना या ठिकाणी मांडली. आज कोविडच्या काळामध्ये आपल्याला जर थेट ग्राहकापर्यंत जायचं असेल, आपल्याला आता या काळामध्ये महोत्सव सुद्धा घेता येणार नाही आणि म्हणून ई सर्व्हिसेस, ई द्राक्ष महोत्सवाच्या माध्यमातून, त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपला नाशिकचा शेतकरीचा द्राक्ष हा थेट मुंबई, पुण्यासारख्या शहरातल्या ग्राहकापर्यंत थेट या माध्यमातून पोहोचणार आहे आणि निश्चित त्यामध्ये जो रेट ग्राहकाचा असणार आहे तो देखील त्या ॲपवरती राहणार आहे आणि खरेदी देखील शेतकऱ्यांना माहिती होणार आहे आणि यामध्ये ही संस्था फक्त सर्व्हिस चार्जेस त्या ठिकाणी घेणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संकल्पनेतून शेतकऱ्याचा निश्चित फायदा होईल असा आपल्याला विश्वास आहे.